नमस्कार मित्रांनो, मी कपिल मांगडे आणि हा आमचा बघित असाल तुम्ही खिल्लार खोंड। आता जवळजवळ 3-4 महिन्याचा खोंड आहे। कलर तर तांबूसचा पण नंतर जसं मोठा होईल तसा तो व्हाईट कलरचा होईल। या पांढऱ्या गाईचा तो खोंड आहे, पण मी आता तुम्हाला घेऊन आलोय जरा आमच्या आजीकडे। तुम्हाला माझी आजी दाखवतो। मित्रांनो, आपण सकाळी काढलेला कांदा आहे जो आपण सकाळी काढला, आणि आता बघा दुपारचं काम चालू झालं। आजीचा आजीने एवढा कांदा कापून ठेवला आहे, नंतर आम्ही हा वापरणार वर्षभर घरी खायला। आजी बघा आमची वेळ इथे घेऊन मिस्त्री घासून बसली, आपली जेवण खाऊन आली थोडीशी। पण एवढं वय झाली तरी आजी काम करते, रानात येऊन आपली सावली ना। इथे एवढं मोठं वडाचं झाड आहे, बघू शकताय, चांगली सुंदर सावली आहे त्याची। त्याखालीच आम्ही आमची गुरं पण बांधतो, काय त्यांना शेड ठोकायची गरज नाही, काही करायची गरज नाही। सावलीला आपलं मस्त नैसर्गिक वातावरणात बसतं। ऐक, हा मोठा कांदा झालाय ना चांगला कांदा। बघा मित्रांनो तुम्ही साईज काय, आजी म्हणते चांगले मोठे कांदे झाले, चांगले पोचलाय कांदा यावर्षी। एक कांदा टाकलं तर आपलं कालवण होणार। हा मग एक कांदा कापला की आमचं काम होणार। ऐक काय म्हणतेस तू, पाऊस पडेल तुय का? पाऊस आबळ झालंय बघा मित्रांनो। बरं, पॅराशूट आता तुम्हाला दिसत नसतील येत ना, थोडेसे जरा हे झूम करून मी बघतो तुम्हाला। बघा पॅराशूट पण आता चालू आहे उन्हामध्ये, पॅराग्लायडिंग। आबळ पण येते, ऊन पण पडते। बैलगाडीमध्ये आणलंय बघा कांदा। जो आता येतेस का घरी? आराम नाहीच करत आता। तो पलीकडे ठेवलायस तो काय बांधायचंय का? हा ठेवलेला बांधायचंय का? हा बघा, हा कांदा बांधून ठेवणार असत, सगळंच कापून नाही ठेवायचा, थोडा कापायचा थोडा बांधून ठेवायचा। चांगला चांगला कांदा मग नंतर कधी पण पातीचा ठेवायचा, बाकीचा बारकी पाती तो सगळं कापून टाकायचा आणि तसं ठेवून द्यायचा। गार हवा लागते ना। आई तुझा आता किती झाला असेल गं? वय 90। आजी असं बारीक सारीक सगळं काम करते, पहिलं तर लई करायची, आता काही हे झाल्यामुळे तिला काही एवढं कोण करून देत नाही। तरी रानात येते, आपली काम बीम करते, त्यामुळे एवढं वय होऊन पण आजीने आमचं पहिलं लई काम केलंय। आम्हाला शाळेत घेऊन जायची, इथं बालवाडीत सगळं करायची, रानात जायची, रानातलं करायची। तेच तुझा व्हिडिओ घेतलाय का? मी व्हिडिओ घेतलाय तुझा, आजीला पण घेतलाय व्हिडिओ। आजी असते माझ्यासारखी व्हिडिओमध्ये कर काम असंच ठेवणार होता, युट्यूबला टाकणार तुझा व्हिडिओ।